नमस्कार, माझं नाव तना, प्ले ओ मेकर्स मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आम्ही एक नवीन फूड चॅनल ओपन केला आहे ज्यात आम्ही रेसिपीज अपलोड करणार आहोत हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तर त्या रेसिपीज बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेली घंटी सुद्धा वाजवा, म्हणजे मग आम्ही रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन देतील. तर आपली जी इंडियाज फूड टूर सिरीज चालू आहे त्यातली आजची रेसिपी आहे उत्तराखंडची स्पेशालिटी गुलगुले. आणि हा गोडाचा प्रकार मोस्टली सणासुदीच्या आधी बनवला जातो, जसं की होळी, दिवाळी आणि बरेच म्हणजे सणांच्या आधी ही डिश ही बनवतात. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब वगैरे अशा स्टेट्समध्ये ही डिश जास्त फेमस आहे. आणि आपल्या इंडियामध्येच नाही तर इंडियाच्या बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये पण ही डिश बनवली जाते. ही डिश ट्रेडिशनली गुळानेच बनवली जायची, म्हणजे त्यात गुळच टाकलं जायचं गोडपणासाठी. पण नंतर कालांतराने त्यात आता खूप जण साखर वापरतात. खरं तर गुळाने त्याची टेस्ट वेगळी येते, छान टेस्ट लागते आणि गुळ कधीही हेल्दी साखरेपेक्षा. गुलगुले हे पकोड्यांसारखे असतात, मस्त फुगलेले असतात. तर ते फुगायला कधी कधी बाजूला ठेवतात बॅटर, किंवा ते फुगायला त्यात दही, बेकिंग सोडा, ईस्ट वगैरे अशा गोष्टीसुद्धा टाकल्या जातात. तर आपण ही रेसिपी नक्की कोणत्या पद्धतीने करणार आहोत, गूळ टाकून, साखर टाकून, बेकिंग सोडा वगैरे टाकून की बाजूला ठेवून, हे बघायला तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघावी लागेल. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. गुलगुले कसे बनवायचे हे बघूया, त्याआधी साहित्य लिहून घ्या. या पॅनमध्ये सगळ्यात पहिले गूळ टाकूया आणि थोडस पाणी. मी गुळाचे तुकडे केलेत म्हणजे मग गूळ लगेच मेल्ट होईल. पूर्ण रेसिपीमध्ये फ्लेम ही लो किंवा मीडियमच ठेवायची आहे, हाय फ्लेम करायची नाही आहे. तुम्हाला एकदम जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा टाकतात लोक, साखरेचा पाक बनवतात, पण गुळाने चांगली टेस्ट येते. आणि ॲक्च्युली ही डिश जी ओरिजिन झाली आहे त्यात गुळाचंच जास्त महत्त्व आहे साखरेपेक्षा. गूळ मेल्ट झालाय, आपण गॅस बंद करूया आणि थोडस थंड होऊ देऊया. बाउल मध्ये एक कप मैदा, चिमूटभर मीठ म्हणजे 1/4 टीस्पून मीठ, 1/2 चमचा वेलची पूड आणि 1/2 चमचा बडीशेप, 1/2 टीस्पून तूप, 1/2 आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. मी चमच्याने करते तर गूळ कोमट असेल, थोडासा गरम जरी असेल तरी फरक पडत नाही, पण तुम्ही हाताने मिक्स करणार असाल तर तो कोमट होऊ द्या नाहीतर हाच भाजेल. आपल्याला थिक बॅटर करायचंय, असे गोळे किंवा पिठासारखं करायचं नाहीये. मी इथे 1/2 कप दूध घेतलंय, थोडं थोडं करून टाकणार आहोत आपण, सगळं एकदम टाकायचं नाहीये. पाणी सुद्धा टाकू शकता तुम्ही.
साखरेचा पाक टाकला तर रंग एवढा बदलत नाही बॅटरचा, पण गूळ घेतला तर बॅटर थोडस अगदी थोडस ब्राउनिश होत, क्रीमिश होत. उरलेलं दूध, अजून थोडस दूध टाकते मी हाताने, मिक्स करूया म्हणजे लगेच मिक्स होईल. हाताने मिक्स केलं थोडस असं मेसी वाटत, पण ऍक्च्युली आपला जो बॅटर आहे तो मस्त फुलला पाहिजे, म्हणजे आपले गुलगुले छान असे फुगले पाहिजे, तर हाताने मिक्स केलेलं बरं असतं. आतापर्यंत हे बघा अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. थोडस दूध टाकूया म्हणजे रनिंग बॅटर हवंय आपल्याला, असं टाकल्या टाकल्या पडलं पाहिजे. हां हे बघा, हे असं बॅटर हवंय आपल्याला. तुम्हाला माझे हात एकदम मेसी वाटत असतील, पण हाताने जास्त चांगलं मिक्स होतं. तर 3/4 कप दूध वापरलंय मी, 3/4 अर्धा कप म्हणजे असं काहीतरी वापरलंय. तर दुधाचं मेजर एकदम पक्का सांगता येत नाही, कारण तुम्ही पण बॅटर बनवायला घ्याल, तुम्हाला ही कन्सिस्टन्सी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दूध ऍड करा किंवा पाणी ऍड करा. आता मी हे बॅटर 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे, झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर यात थोडासा बेकिंग सोडा टाका, मिक्स करा 2 मिनिटांसाठी आणि मग लगेच गरम तेलात सोडा. बॅटर आपण बाजूला ठेवलेलं अर्धा तास, आपण ते परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि तेल पण तापवून घेऊया. थोडंसं बॅटर तेलात टाकून बघूया तेल तापलंय का. गॅस बारीक करून आपलं जे बॅटर आहे ते चमच्याने तेलात टाकूया. आता हे थोडस ब्राउनिश होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय. पीठ आहे ते आतून शिजायला हवं म्हणून फ्लेम बारीक ठेवली. आपण टूथपिक टाकून बघूया. पहिला गुळगुळा टाकलेला तो झालाय बरोबर, टूथपिकला अजिबात पीठ चिटकत नाहीये. प्लेट मध्ये टिश्यू पेपर ठेवलाय मी आणि त्यात आपण हे सर्व काढूया. आपण बॅटरमध्ये गूळ टाकलंय म्हणून ह्याचा रंग लगेच ब्राऊन होतो आणि थोडा जास्त ब्राऊन होतो. तुम्ही साखरेचा पाक वापरला तर ते एवढं ब्राऊन होणार नाही. आपला पहिला लॉट तयार आहे. अशाच प्रकारे आपण जे बॅटर बनवलं आहे त्याचे गुळगुळे तयार करून घेऊया.
हे ब्राउन झाले की गॅस बंद करा, कारण तेल गरम आहे तर ते अजून थोडेसे ब्राउन होतील. आपले गुलगुले तयार आहेत, मी हे मस्त संपवणार आहेत. तुम्हाला घरी करून बघायचे असतील तर आमची रेसिपी पूर्ण बघावी लागेल तुम्हाला. ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि गुलगुले बनवून घरी खा ते कसे झाले आहेत हे सुद्धा आम्हाला सांगा. आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत.